50 खोके आणि माजलेले बोके त्यातलाच हा एक रामदास कदम माजलेला बोका आहे. अत्यंत खालच्या पातळीवर त्यांनी जी टीका केली त्याचा निषेध म्हणून ह्या रामदास कदमांचा आम्ही आज चपलानं त्यांचं स्वागत केलेलं आहे. त्यांची जीव जर का अशी थांबली नाही इथून पुढे केलं तर रामदास कदमांना आज फोटोला घातलाय, उद्या समोर येऊन त्यांचं तोंड ह्या चपलानं फोडलं जाईल. दसरा मेळावा हा शिवतीर्थावरच होणार, परवानगी द्या अगर न द्या, वारसा हक्कानं चालत गेलेला आहे शिवतीर्थ शिवसेनेकडे आहे, इथून पुढे राहणार. आम्ही मोठ्या संख्येनं शिवतीर्थ दसरा मेळाव्यासाठी 100% जाणार. शिंदे गडबिडकरांना ही पालापाचोळा हे या वादळामध्ये दसरा मेळाव्याच्या वादळामध्ये शिंदे गटाचा पालोपाचोळा झाल्याशिवाय राहणार नाही. छत्रपती शिवाजी महाराज की जय, छत्रपती शिवाजी महाराज की जय, शिवसेना जिंदाबाद, शिवसेना जिंदाबाद, अरे रामदास कदमांचा विकास हो, रामदास कदमांचा विकास हो, भरवे रामदास कदमांचा विकास हो, भरवे रामदास कदमांचा विकास हो, अलंकार रामदास कदमांचा करायचं काय, खाली लोक वर पाय, अलंकार रामदास कदमांचा करायचं काय, खाली लोक वर पाय, भरवे रामदास कदमांचा विकास हो, हे रामदास कदम कोण रे, पैठण महाराज दोन रे, हे रामदास कदम कोण रे, पैठण महाराज दोन रे, अलंकार रामदास कदमांचा विकास हो, अलंकार रामदास कदमांचा विकास हो. नाही इशारा आज शिवसेनेच्या वतीने रावणदास कदम यांच्या प्रतिमेला आज चपलाचा हार घालून शिवसैनिकांनी निषेध केलेला आहे. पूर्वी शिवसैनिक यांना फुलाचे हार घालत होते कारण ते शिवसेना प्रमुखांचे निष्ठावंत शिवसैनिक होते असं ते म्हणत होते. उद्धव साहेबांचे, महासाहेबांचे, महासाहेबांचे चिरंजीव साहेब गावभर सांगत होते. आणि आज ज्या मातोश्रींनी त्यांना मोठं केलं, ज्या मातोश्रींनी मानसन्मान दिला, गल्लीत महाटात पोहोचलं, त्यांना गल्लीत सुद्धा कोण ओळखत नव्हतो यांना, ह्या राम ह्या कदमांना ह्या. आणि आज हे कदम मातोश्रीवर खालच्या पातळीवर गल्लीच्या पातळीवर टीका करतात, त्यांना शरम वाटली पाहिजे. मातोश्री टीका करताना त्यांनी सर्व काय ना दिलं, आमदारकी दिली, मंत्री दिलं, सगळं पद केलं असताना एवढा मान सन्मान देऊन आज त्यांच्या विरोधात ते आपल्या मातोश्री बोलतायत त्याचा निषेध करण्यास शिवसैनिकांनी त्यांच्या प्रतिमेला चपलाचा हार घातलेला आहे.